सावनेर मतदार संघामध्ये सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार आणि भाजपचे आशिष देशमुख यांच्यामध्ये लढत होणार आहे। दरम्यान प्रचार सभेमध्ये भाषणाच्या वेळेला आशिष देशमुख यांनी सुनील केदार यांच्यावरती टीका केली आणि यावेळेला त्यांनी एक वादग्रस्त विधान केलंय। तर दिवाळीला केदारांची लंका नेस्तनाबूत करायची आहे असा इशारा सुद्धा आशिष देशमुख यांनी दिलाय। मांगोगे तो दूध भी नहीं देंगे। जिला छोड़ो केदार, ये सावनेर भी तुमसे छीन लेंगे। जिला छोड़ो केदार, ये सावनेर भी तुमसे छीन लेंगे। या जोसब्यानी, या ताकतीनी, आपण आपल्या बूथवर पूर्ण ताकतीनी क्षमतेने गेलं पाहिजे, मतदारांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि या केदाराचा लंकेचा नाश या दिवाळीमध्ये झालाच पाहिजे। त्यासाठी आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक बूथवर प्रत्येक मतदान केंद्रावर दाखवलाच पाहिजे। दरम्यान आशिष देशमुख यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। नागपूर जिल्ह्यातील सावना विधानसभा ही अत्यंत संवेदनशील विधानसभा मानली जाते आणि तिथे भाजपने आशिष देशमुख यांना मैदानात उतरवलं, त्यामुळे सुनील केदार यांच्या विरोधात लढताना त्यांची जी सुरक्षा आहे आपण बघू शकतो की त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली। सोबतच खाजगी बाउन्सर देखील आपल्याला आशिष देशमुख यांच्या सोबत पाहायला मिळतं। सध्या आशिष देशमुख प्रचारासाठी आता सावनेर विधानसभा मतदारसंघामध्ये निघत आहे आणि त्यांची जी सुरक्षा आहे ती शासकीय असो किंवा खाजगी असो त्यांची वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कारण की सुनील केदार यांच्या मतदारसंघात 2014 निवडणूक लढताना वाद झाले होते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निकालावर त्याचे परिणाम झाला असा भाजपचा तेव्हाचा आरोप होता आणि याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की आशिष देशमुख यांच्या सुरक्षेमध्ये वाढ झालेली आहे। वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे, सोबत त्यांचे खाजगी बाउन्सर देखील त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे पुढील काळात सावनेर विधानसभा निवडणूक ही अत्यंत रंगतदार होईल असे आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।